तर भारताला कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये आसरा घेतलेल्या विजय मल्ल्याला लंडनमध्येही बेघर होण्याची वेळ आली आहे. लंडनमध्ये मल्ल्या राहत असलेलं आलिशान घर सोडण्याचे आदेश लंडन हायकोर्टानं दिलेले आहेत. स्विस बँक UBS कडे मल्ल्यानं हा बंगला गहाण ठेवलेला होता आणि मल्ल्यावर UBS बँकेचं 2.4 कोटी पाऊंडचं कर्ज आहे. मात्र कर्ज थकवल्यामुळे मल्ल्या अडचणीत आलेला. बंगल्यातून बेदखल करू नये यासाठी मल्ल्यानं लंडन कोर्टात धाव घेतली. मात्र UBS बँकेच्या बाजूनं न्यायालयाकडनं आदेश दिले गेले असल्यानं आता मल्ल्याच्या घराचा ताबा UBS बँकेकडे जातोय. लंडनच्या रिजेंट पार्क भागातल्या आलिशान घरात मल्ल्या, त्याचा मुलगा आणि त्याची 95 वर्षांची आई वास्तव्याला आहेत. मात्र कर्जबाजारीपणामुळे बेघर होण्याची वेळ मल्ल्यावर आली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.